कल्याणी बापू राहणार सोनारी तालुका परंडा जिल्हा उस्मानाबाद कर्भवीर जगदाळे मामा जीवन गौरव समितीने आयोजित केलेल्या भव्य राज्यस्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेमध्ये विषय मांडते आई वडील जीवनातील प्रेरणास्रोत। आई बाबांसाठी काय बोलू, आई बाबांसाठी कसे बोलू, आई बाबांसाठी काय बोलू, आई बाबांसाठी कसे बोलू, आई बाबांसाठी पुरतील एवढे शब्द नाही कुठे, आई वडिलांवरती बोलण्या इतपत नाही माझे व्यक्तिमत्व मोठे, आई वडिलांवरती बोलण्या इतपत नाही माझे व्यक्तिमत्व मोठे। आई बाबा या दोन शब्दांचं आपल्या आयुष्यात इतकं महत्व आहे की ते शब्दात सांगता येणार नाही, कारण ते शब्द नाही तर आपलं आयुष्य आहे। आई जिने आपल्याला जन्म दिला तिने फक्त आपले जन्मच नाही दिला तर हे आयुष्य दिलं हे विश्व दाखवलं, आणि बाबा ज्यांनी स्वतःच्या आयुष्याची जीज करून आपल्या आयुष्याला गती दिली असे त्याही बाबा, ते जीवनाच्या पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत आपल्यासाठी झटत आहेत, नको ते कष्ट हव्या त्या नको त्या सर्व गरज पूर्ण करत आहेत असे त्याही बाबा। हे सगळं मिळून सुखत आजच्या मुलांना आई वडिलांचं महत्व कळत नाहीये, काळानुसार मुलांचं आई वडिलांसोबत असणारं नातं बिघडत चाललं आहे, तो आदर ती नम्रता त्या सर्व गोष्टींची कमतरता भासायला लागलेली आहे। काही काळानंतर मुलांना मुलं आई वडिलांसोबत बसणं उठणं कमी करतात, जे निर्णय घ्यायचे असतात ते मित्रांना सांगणं योग्य वाटतं पण आई वडिलांना नाही, का तर ते बोलतील रागवतील त्यांना त्यातलं काही कळत नाही असं आजच्या मुलांची स्थिती झालेली आहे। खरं तर आई वडिलांनी आपल्यापेक्षा जास्त पावसाळे बघितलेले असतात, काय योग्य काय अयोग्य हे त्यांना चांगलं माहिती असलं तरी आज आपण त्यांना बोलू देत नाही, का तर ते आपल्याला रागवतील म्हणून, आणि बोलले तर त्याचा आपल्याला त्रास होतो सहन होत नाही, कारण काळानुसार आपणही बदलतो आणि त्यांचा आपल्याला त्रास होऊ नये म्हणून आपण त्यांना वृद्धाश्रमात ठेवतो। खरं तर हे सगळं बघण्यासाठी त्यांनी आपल्याला जन्म दिलेला नसतो पण आपण त्यांच्या मनाचा विचार कुठे करतो, त्यांच्या भावना आपण कुठे समजून घेतो। खरं तर आई वडील हे जीवनात असे दोन व्यक्ती आहेत की ते प्रत्येक गोष्टीत आपल्या सोबत असतात, आपल्या आपल्या जवळ असतात, परंतु आपण त्यांना आपल्या जवळचं मानत नाही। ज्यांनी स्वतःचे पंख कापून आपल्या पंखांना उडायला शिकवले अशा आई वडिलांचं महत्व आपण विसरत चाललेलो आहोत। या सृष्टीवरती आई वडिलांची जागा कोणीही घेऊ शकत नाही। शरीराला असणारं श्वासाचं महत्व शब्दात सांगता येईल का? जमिनीचं आकाशाशी असणारं नातं, दिव्याचं वातीशी असणारं नातं शब्दात कसं सांगता येईल? अहो तसंच ज्यांनी आपल्याला सुंदर आयुष्याची देणगी दिली, ज्यांनी आपल्याला सूक्ष्मातले सूक्ष्म गोष्ट शिकवली, ज्यांच्यामुळे या समाजामध्ये आज आपलं अस्तित्व आहे, अशा आई वडिलांचं महत्व शब्दात सांगणं अवघडच। परंतु एक सांगू, ज्यावेळेस हे शब्द ज्यावेळेस त्यांच्याविषयी बोलायला लागते ना तेव्हा हे शब्द आणखी सुंदर होतात, तेव्हा शब्द आठवत नसले तरी ते अर्थपूर्ण होत जातात। हे किती छान गोष्ट आहे ना की आपण आई वडिलांकडे बघत त्यांचे अनुकरण करत मोठे होत असतो, कारण आपल्या हातून कितीही मोठी चूक होऊ द्या त्यांच्या आई वडील कडक शासन आणि माफीची तरतूदही आई वडिलांकडेच असते, कारण आपण एक चांगलं माणूस व्हावं हे त्यासाठी ते रात्रंदिवस झटत असतात, झगडत असतात, असीम कष्ट करत असतात, स्वतः आपल्या मुलांची स्वप्न पूर्ण होण्यासाठी स्वतःच्या स्वप्नांना तिलांजली देतात, हे फक्त आणि फक्त आपले आई बाबाच करू शकतात। परंतु आज वाढत्या वृद्धाश्रमाची संख्या बघते तेव्हा अस्वस्थ आणि निराश होते, हतबल त्यापेक्षाही जास्त होते, कारण आपल्या आयुष्यात असणाऱ्या आपल्या आई बाबांचं आपल्यापेक्षा जास्त महत्व या निरागस आणि अभागी लोकांना कसं सांगावं हे कळतच नाही, मुळात हे सांगण्याची वेळच काय यावी हेच कळत नाही, आणि हे प्रश्न नेहमी अनुत्तरितच राहतात। माझा ध्यास, माझं आयुष्य, माझं अस्तित्व आणि माझा श्वास आहेत माझ्या आई बाबा, माझं ते असताना सुद्धा आणि ते नसताना सुद्धा माझ्या जीवन जगण्याचं माझ्या जीवन प्रवासाचं कारण आहेत माझ्या आई बाबा, त्यांच्यासाठी माझ्या गोड आई बाबांसाठी काही ओळी। तुम्हीच आहात माझ्या आयुष्याची परिभाषा, तुम्हीच आहात माझ्या आयुष्याची परिभाषा, माझ्या जगण्याची एकमेव आशा, तुमची स्वप्न पूर्ण करणे हीच म्हणी अभिलाषा। जय हिंद, जय भारत, धन्यवाद।